राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीय प्र केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करून ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येईल तसंच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होईल बैठकीला उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनीही दूरदृष्टीद्वारे बैठकीत सहभाग घेतला तसंच प्रवेश प्रक्रियेदरम्यान राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळेल याचीही काळजी घेतली जाणार आहे कृषी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या महाविद्यालय किंवा संस्थांना खाजगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली